8 नोव्हेंबर 2016 या दिवशी नोटबंदी झाली, बरोबर आहे? 8 नोव्हेंबर 2016 सगळे जण रांगेमध्ये उभे आहेत, पैसे काढतायत, पैसे मिळत नाहीयेत, बँकेमध्ये पैसे नाहीयेत, नोटा सगळ्या गेल्या आहेत, नोटा लोक बदलून घेत आहेत, त्याच्यामध्ये 100 माणसं 100 च्या वरती माणसं गेली त्या रांगेमध्ये उभे राहून, अख्खा देश हैराण, तरी लोक म्हणत होती की जर समजा चला चांगली गोष्ट होणार असेल आमची हरकत नाही. आठ डिसेंबर 2016 म्हणजे बरोबर 1 महिन्यानंतर, बरोबर 1 महिन्यानी सेकर रेड्डी नावाचे एक आंध्र प्रदेश मधले एक कंत्राटदार आहेत आणि त्यांचं काही राजकीय पक्ष राजकारणामध्ये पण आहेत, सेकर रेड्डी, या सेकर रेड्डींच्या घरात धाड टाकली गेली. दाखवा दाखवा तुम्ही, दिसतायत का पैसे? या 2000 नवीन नोटा आणि 500 नवीन नोटा एका महिन्याच्या आत 33 कोटी रुपये या सेकर रेड्डीच्या घरामध्ये होते, ज्याच्यासाठी तुम्ही वणवण फिरत होतात, ज्याच्यासाठी अख्खा देश वणवण फिरत होता की पैसे नाहीये, पैसे संपले, पैसे बदलायचे. या सगळ्या विवंचनेमध्ये देश असताना सेकर रेड्डी या माणसाच्या घरामध्ये हे 33 कोटी रुपये सापडले, ही द हिंदू या वर्तमानपत्राची बातमी आहे. द हिंदूच्या रिपोर्टरने पुढे सगळं खोदकाम केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांनी असं सांगितलं की हे मी बँकेतनं विड्रॉ केले. बँकेतनं विड्रॉ? तुम्हाला मिळायचे का पैसे? 33 कोटी रुपये. माझा फक्त तुम्हाला एवढाच प्रश्न आहे, एक कोणतरी सेकर रेड्डी नावाच्या घरा माणसाच्या घरामध्ये जर समजा त्यावेळेला एका महिन्याच्या आत 33 कोटी रुपये जर समजा कॅश सापडू शकते, तर देशामध्ये किती कॅश बाहेर पडली असेल आणि ती कोणाकोणाच्या घशात आणि खिशात गेली असेल. जे पैसे आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती कॅशच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतायत, हा घोळ घातला कोणी? हा घोळ घातला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, या दोन माणसांनी या देशामध्ये हा गोंधळ घातला. आता आरबीआयचा एक निर्णय, आता आरबीआयचा स्टेटमेंट आलेला आहे की 2014 अगोदर जेवढी कॅश भारतामध्ये होती त्याच्यापेक्षा कई पटीने कॅश आत्ता भारतामध्ये आहे. आली कुठून? ही आली भारतीय जनता पक्षाकडनं, या ज्या निवडणुका लढवल्या गेल्या ना त्याच्यात ही सगळी कॅश बाहेर आली. हे गुजरात, कर्नाटका, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ह्या ज्या काही सगळ्या निवडणुका झाल्या ना यातही कॅश बाहेर आली. करोडोच्या करोडो रुपये वाटतायत, आले कुठून पैसे यांच्याकडे? अमित शहाने असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचं दिल्लीमध्ये जे कार्यालय आहे जगाच्या पाठीवरती कुठच्याही राजकीय पक्षाचं अशा इतकं मोठं कार्यालय नसेल. 7 स्टार पक्षाचं कार्यालय, अख्ख्या देशभर प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जमिनी घेऊन ठेवल्या ह्यांनी नोटबंदीच्या अगोदर. त्यांना सगळं माहिती होतं नोटबंदी करायची ही सगळी गोष्ट माहिती होती, म्हणून हे सगळं अगोदर करून ठेवलं यांनी, त्याच्या अगोदर सगळ्या जमिनी घेऊन ठेवल्यात. हे तुमच्याशी लपालपी खेळणारं असलं सरकार, तुमच्याशी खोटं बोलणारं सरकार, तुमच्याशी गद्दारी करणारं सरकार, हे परत निवडून द्यायचंय.